या संपूर्ण ही जी काय आपली वाटचाल आहे या वाटचालीमध्ये मला या गोष्टीचा आनंद अधिक आहे की आता आपला महाराष्ट्र हा वेगानं पुढे जाऊ शकेल. तुम्ही बघा, मगाशी सुधीर भाऊंनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं, त्यांचा जर पहिल्या 30 दिवसाचा रिपोर्ट कार्ड आपण बघितलं तर पहिल्या 30 दिवसामध्ये त्यांच्या रिपोर्ट कार्डमध्ये स्थगितीशिवाय काहीच नव्हतं. याच्यावर स्थगिती, त्याच्यावर स्थगिती, त्याच्यावर स्थगिती, त्याच्यावर स्थगिती, याची चौकशी, त्याची चौकशी, त्याची चौकशी, या व्यतिरिक्त काहीच नव्हतं. पण आपण बघा, आपण या ठिकाणी निवडून आल्यानंतर 24 दिवसामध्ये जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करायचा निर्णय घेतला, ओबीसीचं आरक्षण पुन्हा आपण बहाल केलं, आरे कारशेडवरची बंदी आपण मागे घेतली, बुलेट ट्रेन मधल्या ज्या अडचणी होत्या त्या आपण दूर केल्या, पेट्रोल डिझेलचे भाव 5 रुपये आणि 3 रुपयांनी आपण कमी केले, औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर आपण त्या ठिकाणी केलं, उस्मानाबादचं नाव धाराशिव आपण त्या ठिकाणी केलं, नवी मुंबई विमानतळाला त्या ठिकाणी आपण स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं, एमएमआरडीएला 60,000 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन त्या ठिकाणी एमएमआर रिजनचा विकास करण्याची मुभा दिली, नगरपंचायत आणि नगरपालिका आणि आपल्या ग्रामपंचायत थेट अध्यक्ष आणि सरपंचाच्या निवडीचा आपण निर्णय घेतला, बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार आपण त्या ठिकाणी दिला, आणीबाणीमध्ये जे लोकतंत्र संग्राम सेनानी होते त्यांचं बंद असलेलं पेन्शन पुन्हा आपण सुरू केलं, स्वच्छ महाराष्ट्र अभियानाकरता 12,400 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले, अमृत अभियानाकरता 27,700 कोटी रुपये आपण दिले, स्मार्ट प्रकल्प जो आपल्या काळात होता ज्याचं नाव बदलून स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं पण 2 वर्षात एक फुटकी कवडी खर्च केली नाही, त्या प्रकल्पाला मनुष्यबळ देऊन तो प्रकल्प आपण 10,000 गावांमध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुरू केला, यासोबत वर्ल्ड बँकेसोबत पुन्हा एकदा त्या ठिकाणी बैठक करून हे जे काही आपलं सातारा सांगली आणि कोल्हापूरमध्ये जे पुराचं पाणी येतं, जे कर्नाटकच्या हिश्श्याचं नाही आणि आपल्या हिश्श्याचं नाही, जे पुराचं पाणी आहे, हे पुराचं पाणी दरवेळेस पूर आणतं, याला डायव्हर्जन कॅनाल काढून आपल्याला मराठवाड्याकडे कसं नेता येईल या संदर्भातला आपण प्रस्ताव तयार केला आणि वर्ल्ड बँकेची टेंटेटिव्ह मान्यता त्याला त्या ठिकाणी घेतली. एवढंच नाही तर जे वाहून जाणारं पाणी होतं समुद्रामध्ये, ते वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करायचं आणि तुटीच्या खोऱ्यामध्ये जो नगर जिल्हा नाशिक आणि जो काही एक वाद आपला मराठवाड्याचा तयार होतो तो वाद नेहमीकरता संपायचा, त्याला आपण त्या ठिकाणी मान्यता दिली. वैनगंगा नळगंगा सारखा प्रस्ताव की ज्यामध्ये 450 किलोमीटर या ठिकाणी टनेल टाकून गोसीखुर्दच्या खालून जे 100 TMC पाणी वाहून जातं, जे कोणाच्या हिश्श्याचं नाहीये पण ते कोणी वापरू शकत नाही, ते पाणी या टनेलच्या माध्यमातून या ठिकाणी आणून जो काही पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भातला दुष्काळी एरिया आहे, या दुष्काळी एरियाला पूर्णपणे त्या ठिकाणी दुष्काळमुक्त करण्याच्या संदर्भातला निर्णय हा आपण त्या ठिकाणी घेतला. मग वारकऱ्यांना टोल माफी देण्याचा विषय असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विषय असतील, अनेक विषय या ठिकाणी आहेत. अगदी 2 वर्षानंतर मोकळा श्वास घेऊन गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय असेल किंवा गोविंदांवर टाकलेले निर्बंध असतील, या सगळ्या गोष्टी आपण निर्णय घेतले आणि म्हणूनच आज कसं आपल्याला खुलं खुलं वाटतंय, चांगलं वाटतंय. आम्ही जेव्हा संघात होतो तेव्हा नारा असायचा, आता कसं वाटतंय, छान छान वाटतंय. पण या 2 सरकारमधला फरक काय आहे? परवा आमच्या शिंदे साहेबांचा सत्कार झाला तर मागच्या सरकारमधले मंत्री असलेले अब्दुल सत्तार असं म्हणाले की पूर्वी राज्यात फक्त लेना बँक होती, आता देना बँक आली आहे. अनुभवात त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून खर तर आपण जर बघितलं तर मागची सरकार कसं होतं, ते डिफेक्टिव्ह होतं, ते इनॅक्टिव्ह होतं, ते फक्त नरेटिव्ह सरकार होतं. आपण विरोधी पक्षात होतो, आपला विरोधी पक्ष डिटेक्टिव्ह होता आणि आता सत्ता पक्षात आलो तर आता आपण सुपर ऍक्टिव्ह आहोत. आता 2.5 वर्षाचा बॅकलॉग 1.5 वर्षात भरून काढायचा आहे आणि राज्याला आपल्याला फार मोठ्या प्रमाणात पुढे न्यायचं आहे.